नमस्कार मंडळी, तुम्ही बघत आहात आपलं मराठमोळ चॅनल दिल्लीकर मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोरफडीचा एक उपाय सांगणार आहे। हा उपाय केल्यामुळे तुमचं पित्त कायमचं जाणार आहे। पित्ताची गोळी जर तुम्ही घेत असाल, तुम्हाला दररोज दिवसाआड जर पित्ताची गोळी घ्यायची सवय असेल, कारण बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास असतो, त्याचबरोबर हातापायाला मुंग्या येणं, गॅसेसची समस्या होणं, अशा बऱ्याच प्रकारचे पोटाशी संबंधित आजार असतात, तर ते आजार किंवा त्या समस्या या कोरफडीच्या उपायामुळं दूर होणार आहेत। सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी तुम्हाला कोरफडीचा तुकडा खायचा आहे, पण तो कशा पद्धतीने खायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून सांगणार आहे। कितीही भयंकर प्रकारची पित्ताची समस्या तुम्हाला असेल, ॲसिडिटीची समस्या असेल, तर तीसुद्धा या उपायानं पूर्णपणे निघून जाते। तुमचं शरीर आतून स्वच्छ होतं, शरीरामधली घाण, विषारी तत्व या कोरफडीच्या उपायानं पूर्णपणे बाहेर फेकली जाते आणि त्यामुळे तुमचं शरीर आतून पूर्णपणे स्वच्छ होतं। आपल्या शरीरामध्ये जर काही अशक्तपणा असेल तर तोसुद्धा या उपायानं निघून जातो। एक चांगल्या प्रकारचा उत्साह, चांगल्या प्रकारची उर्मी आपल्या शरीरामध्ये तयार होते। मूत्रपिंड म्हणजे किडनी या उपायानं पूर्णपणे स्वच्छ होतं आणि त्यामुळे जर काही झीज झाली असेल, बघा पित्त वगैरे असेल किंवा पोटाशी संबंधित जर काही आजार असतील, तर त्याचा जो काही इफेक्ट होतो तो आपल्या किडनीवर जास्त होतो, त्यामुळे किडनीची झीज झालेली असते आणि ती या कोरफडीच्या उपायानं पूर्णपणे भरून येते। शरीरामध्ये जर कफ प्रवृत्ती जास्त असेल तर तीसुद्धा पूर्णपणे नष्ट होते। शरीरामध्ये कधीच कोणत्याही पोषण तत्वाची कमतरता तुम्हाला पडणार नाही जर तुम्ही कोरफडीचा तुकडा खाल्ला तर। पण हा कोरफडीचा तुकडा आपण कशा पद्धतीने खायचा आहे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे, कारण कोरफडीची चव ही खूप कडू असते, त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की कोरफड तर खूप कडू असते, खाल्ली जात नाही, मग ती खायची कशी। हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोनच गोष्टी लागतात ज्या आपल्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होतात। यासाठी एक कोरफडीचं पान तुम्हाला कुठूनही उपलब्ध करायचं आहे। बऱ्याच जणांच्या घरी कोरफडीचं झाड असेल, ज्यांच्याकडे नसेल तर कोरफड अगदी सहज कुठेही मिळते, तिथून तुम्ही एक कोरफडीचं पान घेऊन येऊ शकता। आता कोरफडीचं पान वापरायचं कसं हे आपण जाणून घेऊया। बऱ्याच जणांना कोरफडीच्या पानांचा वापर करत असताना ते लाळीसारखं असतं, चिकट असतं किंवा मग कडू असतं, त्यामुळे वापरायला जरा नको नको वाटतं। अशा प्रकारच्या समस्या बऱ्याच जणांना तयार होत असतात, त्यामुळे कोणीही कोरफडीचा उपाय म्हटलं तर नको म्हणतील। जर खायला सांगितलं तर केसांच्या वापरासाठी कोरफड अगदी सहज कोणीही वापरू शकतं। तर आता ही कोरफड कशी वापरायची त्या अगोदर आपण कोरफडीचे गुणधर्म जाणून घेऊया। कोरफड आयुर्वेदामध्ये अत्यंत जबरदस्त वनस्पती आहे। याची विशेषता कशी आहे, कुठल्याही दुष्परिणामांशिवाय याचा गुण चांगला येतो ही याची विशेषता आहे। सर्व ऋतूंमध्ये वापरता येते, कोणत्याही ऋतूमध्ये कोरफडी, आपण जर कोरफडीचं झाड बघितलं तर ते अगदी ताजंतवानं असतं। आपल्या सर्व धातूंची शुद्धी या कोरफडीने होते। नैसर्गिक खतावर वाढणारं भारतीय कोरफड अत्यंत उपयुक्त असं आहे, कारण मी सांगितल्याप्रमाणे कोरफड नेहमी फ्रेश असते, ताजी असते, कृमीनाशक असते, कफनाशक असते, शक्तिवर्धक असते, आपलं यकृत संरक्षक ही कोरफड असते। यामध्ये इतके गुणधर्म आहेत की यामुळे याचं जे महत्त्व आहे ते अनेक पटीने वाढलेलं आहे। कोरफडीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असतं, तर अनेक क्षारसुद्धा असतात। एवढंच नाही तर जीवनसत्व अ, बी कॉम्प्लेक्स म्हणजे बी गटामधले B1, B2, B3, B6 आणि B12 या सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्स या कोरफडीमध्ये असतात। पाचक द्रव्य आणि एन्झाईमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या कोरफडीमध्ये असतात। 20 पेक्षा जास्त प्रकारच्या ॲम्युनो ॲसिड या कोरफडीच्या पानामध्ये सापडतात, त्यामुळे कोरफडीचं जे महत्त्व आहे ते अनेक पटीने वाढलेलं आहे। आता कोरफडीचं जे पान आहे ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किंवा फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर फ्रीज नसेल तर तुम्ही बर्फ कुठून तरी आणू शकता आणि या बर्फामध्ये या कोरफडीच्या पानाला ठेवू शकता, जेणेकरून ते पूर्णपणे थंड होईल। अशा पद्धतीने आपण ते कोरफडीचं पान आपल्या फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। कोरफडीचं पान फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे ते अत्यंत टणक बनतं आणि त्यावरचा जो भाग आहे किंवा वरची जी साल आहे ती आपल्याला अगदी सहज काढता येते। चवीला पण चांगलं लागतं, कारण त्याचा बर्फ तयार झालेला असतो, मग ते पान किंवा त्याचा जो गर असतो तो आपल्याला कडू लागत नाही। किंवा आपण हे कडक झालेलं कोरफडीचं जो गर असतो किंवा कोरफडीचं पान असतं, साल काढून त्याचा जो गर अगदी सहज किसूनसुद्धा घेऊ शकतो। आणि यामुळे काय होतं,
कडू लागत नाही, हा एक म्हणून आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे ती म्हणजे खडीसाखर. तर जी धाग्यावाली किंवा ज्यामध्ये असा दोरा निघतो अशा टाईपची खडीसाखर आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे, कारण आपली जी नॉर्मल साखर असते आपण चहा वगैरे किंवा मिठाईमध्ये वापरतो ती, तर ती आपल्या शरीरासाठी एवढी चांगली नसते किंवा साखर खाणं हानिकारक आहे. तर मग ही जी खडीसाखर असते धाग्यावाली तर ती आयुर्वेदिकदृष्ट्या पण चांगली आहे आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगली आहे. म्हणून ही दोऱ्याचीच खडीसाखर आणायची आणि ती या गरामध्ये मिक्स करून आणि त्या मग तुम्ही तो कोरफडीचा गर खाऊ शकता. असं आपल्याला सलग 3 दिवस करायचं आहे. एक पान जर आपण आणलं तर आपण 3 ते 4 दिवस त्याला वापरून खाऊ शकतो. एक तुकडा आणून 2 ते 3 सेंटीमीटरचा आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे आणि त्याचा गर काढून वरची जी साल आहे ती आपल्याला फेकून द्यायची आहे. आणि खडीसाखरेची तुम्ही बारीक पूड करून या गरामध्ये मिक्स करून ठेवू शकता आणि खाऊ शकता. 3 दिवस खाल्ल्यानंतर अर्धा एक तास आपल्याला काही खायचं नाही आहे. मेन म्हणजे उपाशीपोटी आपल्याला हे खायचं आहे. पाणी पिऊ शकता परंतु कुठलाही चहा वगैरे किंवा जेवण आपल्याला यामध्ये करायचं नाही आहे. पोटामधली कुठलीही समस्या असेल तर ती पूर्णपणे निघून जाते. ही कोरफड असते ती मऊ गुळगुळीत असते किंवा तिचा जो पिवळसर गर असतो तो अत्यंत कडू असतो, पण फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे ही कडू चव पण निघून जाते आणि आपली आतडी किंवा पोट एकदम साफ होतं. मूळव्याधीसारखी जर तुम्हाला समस्या असेल तर तीसुद्धा तुमची निघून जाते. शरीर आतून पूर्णपणे स्वच्छ होतं. आणि हा उपाय केला तर तुम्हाला पोटाची एकही समस्या राहणार नाही. आणि मेन म्हणजे ॲसिडिटी असेल तर ती 100% निघून जाईल. आता बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास असतो, तर ज्यांना कुणाला ॲसिडिटीचा त्रास असेल आणि हा उपाय माहिती नसेल तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपण परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद.